नमस्कार, मी सारिका साचीवन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. दिवाळीजवळ आली आहे, सर्वांची लगबग सुरू झाली आहे फराळ तयार करण्याची. त्यातच काहीतरी नवीन करायची इच्छा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. खायला खूप मस्त आणि छान अशी रेसिपी आहे. खूप कमी साहित्यात आणि पटकन होणारी याची आपली रेसिपी आहे. चला तर मग या रेसिपीसला आपण सुरुवात करूया. येथे मी एक बॉल घेतलेला आहे आणि एका वाटीने मी दोन वाटी मैदा घेणार आहे घेतलेला आहे. तुम्ही ज्या वाटीने मैदा घेणार आहे त्याच वाटीने बाकीचंही साहित्य घ्यायचं. तर येथे मी हा मैदा दोन वाटी घेतलेला आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मैदा आणि मीठ छान असं मिक्स करून घेणार आहे. मैदा आणि मीठ मिक्स छान असं करून झाल्यानंतर आपण ज्या वाटीने मैदा घेतला होता त्याच वाटीने आपण येथे अर्धा वाटी तूप गरम करून घेणार आहे. हे जास्त गरम झालेलं नाही पण मध्यम टेम्परेचरचं हे तूप गरम करून घेतलेलं आहे. तर छान असं आपण मैदा तूप मिक्स करून घेणार आहे. चमच्याच्या साहाय्याने अगोदर आपण छान असं हे मैद्याला तूप आणि मैदाने तूप मिक्स करून घेतलेलं आहे. जर चमच्याच्या साहाय्याने हे तूप मिक्स होत मैद्याला लागत नसेल तर हाताने छान असा मैदा आणि तूप मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून संपूर्ण मैद्याला हे तूप मिक्स झालं पाहिजे. दोन्ही एकजू व्हायला हवं, तरच आपले गुलाबाची फुलं छान अशी खुसखुशीत तयार होतील. आणि हातावरती थोडा थोडा मैदा घेऊन याप्रमाणे आपण हे पीठ चोळून घ्यायचं. ही खूप महत्त्वाची टिप्स आहे, यामुळेच फुलं छान असे फुलतात आणि आतूनही छान खुसखुशीत तयार होतात. तर संपूर्ण मैदा आणि तूप मिळते याप्रमाणे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, जास्तही तुपाचा वापर करायचा नाही आहे किंवा कमी नाही करायचा. जास्त तूप झालं तर मैदा तेलामध्ये फुलाफुली विरघळण्याची शक्यता आहे. तर ज्या वाटीने आपण मैदा तूप घेतलं होतं त्याच वाटीने आपण इथे एक वाटी पाणी घेणार आहे. थोडं थोडं पाणी करून याचा छानसा असा आपण पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे. जास्तही घट्ट नाही किंवा जास्तही पातळ आपण हा गोळा तयार करून घेणार नाही. एकदम पाणी ओतून हे पीठ भिजवून घेणार नाही, तर आपण थोडं थोडं करूनच हे पीठ भिजवून घेणार आहे. ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी पीठ तयार करून घेतो त्याचप्रमाणे आपण हे ह्याचाही गोळा तयार करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता, मी एकदम पाणी ओतून हा गोळा तयार करून घेतला नाही आहे, थोडं थोडं पाणी करूनच हा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर आता येथे मी जे पाणी शिल्लक राहिलं होतं त्याच्यामध्ये दोन थेंब फूड कलर टाकून घेतलेला आहे, कारण आपण गुलाबी रंगाची किंवा रेड कलरची फुलं तयार करून घेणार आहे. यासाठी मी रेड कलर इथे यूज केलेला आहे. जास्तही आपण पीठ डार्क रंगाचं तयार करून घेणार नाही, नाहीतर ज्यावेळेस आपण हे फूल तेलामध्ये तळतो त्यावेळेस जास्त डार्क रंग आणि तळ्यामुळे हे फूल पडतं यासाठी. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस हे फूड कलर यूज कराल त्यावेळेस कमीच करावा. आणि तुम्हाला इथे जर कुठल्याही रंगाची फुलं हवी असतील तर तुम्ही कोणताही रंग यूज करून इथे फुलं तयार करून घेऊ शकता. जर तुमच्याकडे रंग नसेल तर तुम्ही पांढरीही फुलं तयार करून घेऊ शकता. खूप छान तीही खूप छान दिसतात. तर इथे आपलं हे पीठ भिजवून तयार झालेलं आहे. मी जास्त हे रेड कलर वापरलेला नाही आहे. तर इथे आपण आता याचे दोन गोळे मध्यम आकाराचे तयार करून घेणार आहे. याप्रमाणे छान असे आपले हे पीठ भिजवून याचे गोळे तयार करून झालेले आहेत. तर आता आपण याची छानशी अशी पोळी लाटून घेणार आहे. ज्याप्रमाणे आपण पोळीसाठी ही पोळी लाटतो त्याचप्रमाणे याची पोळी लाटून तयार करून घेणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ जर तुम्हाला ही रेसिपी गौरी गणपतीसाठी करायची असेल तर ही गौरी गणपतीसाठी तुम्ही रेसिपी तयार करून घेऊ शकता. दिसायला खूप सुंदर गौरी पुढं ही फुलं दिसतात. तर याची छान अशी आपण हे तर पोळी तयार लाटून घेतलेली आहे. जास्त पातळ लाटली नाही किंवा जास्त जाड नाही. येथे मी एक भरणीच्या आकाराचं टोपण घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे असं टोपण नसेल तर स्टीलच्या डब्याचं छोटं झाकणही तुम्ही घेऊ शकता. किंवा झाकणही नसेल तर तुम्ही वाटीच्या साह्याने याच्या एकसारख्या पुऱ्या तयार करून घेऊ शकता. जर एकसारख्या पुऱ्या तयार करून घेतल्यामुळे फुलंही एकसारख्या आकाराची छान आणि मस्त तयार होतात. जेवढी वाटी मोठी किंवा झाकण मोठं तेवढं फुलंही मोठं होतं आणि दिसायलाही खूप सुंदर होतं. तर येथे साधारण मी 7 पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर एकदम एकसारख्या आकाराचे तयार झालेल्या आहेत. या पुऱ्या मी काढून घेते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकसारख्या आकाराच्या साधारण आपल्या ह्या पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत. तर आता आपण एका प्लेटमध्ये ह्या पुऱ्या मी काढून घेते. तर जास्तही रंग आपण वापरला नाही, मग पांढरा आणि रेड असं दोन रंग तयार झालेला दिसतात.
इथे मी काठी चमचा घेतला आहे तर याच्यामुळे आपण याची डिझाईन तयार करून घेणार आहे. तर पुरीच्या खालच्या आणि वरच्या बाजूला आपण चमचा साहाय्याने प्रेस करून घेणार आहे. मध्यभागी किंवा संपूर्ण डिझाईन तयार करून घेणार नाही, फक्त खालच्या आणि वरच्या. मुळपाकाळ्यावरती खूप सुंदर डिझाईन तयार होते. तुम्ही व्हिडिओ बघू शकता. जर तुमच्याकडे असा चमचा नसेल, काठी चमचा नसेल, तर तुम्ही कांगव्याच्या नवीन कांगव्याच्या साहाय्याने कांगवा घेऊन त्याने ही डिझाईन तयार करून घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता, अगदी थोडंसं स्प्रेस देऊन मी हे याच्यावरती याची डिझाईन तयार करून घेतलेली आहे. तर आता आपण संपूर्ण या पुऱ्यावरती ही डिझाईन तयार करून घेतलेलं आहे. तर आता आपल्या इथं मी ही पुरी ठेवलेली आहे. आता आपण पुरी दोन्ही बाजूला डिझाईन मध्यभागी फ्लेम याप्रमाणे आपण पुऱ्या ठेवून घेणार आहे. त्याच्यावर दुसरी पुरी, त्याच्यावर तिसरी पुरी, याप्रमाणे आपण पुऱ्या ठेवून घेणार आहे. कारण जे आपण चमच्याच्या साहाय्याने डिझाईन तयार करून घेतले होते ते कडेला मध्यभागी प्लेन याप्रमाणे. जेवढ्या तुम्ही पुऱ्या जास्त ठेवाल तेवढ्या जास्त पाकळ्या तयार होणार आहेत. तर आता इथे आपण हे पूर्ण ठेवून झाले. साधारण इथे मी पाच ठेवलेल्या आहेत, त्यामुळे साधारण आपल्या पाच पाकळ्या तयार होणार आहेत. तर अगदी सावकाश आपण याचा रोल तयार करून घेणार आहे. जास्त अंतरावर नाही, अगदी जवळजवळ हा फिरवत फिरवत रोल तयार करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, जेवढी मोठी पुरी तेवढं मोठं फूल, जेवढं रोल छोटा तेवढं फूल छोटं. तर इथे हा आपण छान असं दाबून घेऊन याचा कट करून घेणार आहे. अगदी मध्यभागी आपण हा कट करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता, छान असं आपण इथे मध्यभागी कट करून घेतलेला आहे. तर अगदी गुलाबाची फुली फुलाची कळी तयार झालेली आहे. तर अगदी सावकाश हाताने आपण वरची पाकळी फुलवून घेणार आहे. याप्रमाणे आपण ज्याप्रमाणे फूल तोडून घेतो आणि पाकळ्या जर फूल उमलले नसेल तर ते उमलवण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे आपण इथेही करणार आहे. अगदी सावकाश हाताने पाकळ्या फुलवून घेणार आहे. अगदी गुलाबाच्या गुलाबाच्या फुलासारखं सेम टू सेम आपले ही फूल तयार होतं. दिसायला खूप सुंदर होतं. जेवढा जास्त तुम्ही कलर डार्क कलर यूज कराल तेवढं ते फुलही डार्क होतं. तर तुम्ही जवळून बघू शकता किती मस्त हे फूल आपलं तयार झालेलं आहे. गौरी गणपती समोर ठेवण्यासाठी खूप सुंदर ही रेसिपी आहे. करायलाही खूप सोपी आजची आपली ही रेसिपी आहे. बघू शकता तुम्ही, दुसरंही फूल मी ते फुलवून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जवळून दाखवते, अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे दिसतं आहे ना. तर बघा, जवळून दाखवते. आपण ज्या चमच्या साहाय्याने डिझाईन केल्यामुळे तर हे फूल खूपच छान तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपली ही ते दोनही फुलं तयार मी तुम्हाला करून दाखवले. याप्रमाणे मी बाकीचीही फुलं तयार करून घेणार आहे. अगदी सुंदर असं आपलं हे फूल तयार करून झालेलं आहे. तर इथे मी बाकीची फुलं तयार करून घेतली. दिसतात ना एकसारखी, अगदी सेम गुलाबाच्या फुलासारखी पिंक कलरमध्ये दिसायला खूप सुंदर आपली ही फुलं तयार करून झाली आहे. चला आता आपण ही फुलं छान तळून घेऊया. गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आपलं छान तेलही गरम झालेलं आहे. तर आपण सावकाश येते, तर सावकाश आपण हे हलवणार आहे. हलवण्याची खूप घाई करणार नाही, नाहीतर पाकळ्या तुटण्याची शक्यता आहे. खरपूस रंग येईपर्यंत आपण हे थोडंसं भाजून घेणार आहे. तुम्हाला जर जास्त खरपूस हवं असेल तर भाजून घेऊ शकता. तर अगदी मध्यम गॅसवरती आपण हे फूल तळून घेणार आहे. तर आपले हे फूल तळून झालेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती मस्त असं हे क्रिस्पी आपलं फूल तयार झालेलं आहे. आतूनही खूप छान असं फुगलेलं आहे. याचा अर्थ म्हणजे आतही खूप छान आपलं हे फूल भाजलं गेलं आहे. तर इथे मी बाकीची फुलं तळून घेणार आहे. बाकीची पण याचप्रमाणे आपण फुलं छान तळून घेऊया. अगदी सावकाश हलवून, अगदी सावकाश आपण सर्व बाजूने ही फुलं तळून घेणार आहे. तर इथे आपली संपूर्ण फुलं छान तळून झाली. आतूनही खूप छान फुगलेले आहेत. तर जवळून दाखवते, आतमध्येही खूप छान आपली तळून तयार झालेली आहेत फुलं. तर याच्यावरून मी पिठी साखर टाकून घेणार आहे. जर तुम्हाला पिठी साखर टाकलेली आवडत नसेल तर तुम्ही साखरेचा पाक तयार करून त्यातूनही बुडून घेऊ शकता. पण गौरी गणपतीसाठी याप्रमाणे पिठी साखर टाकून बरे दिवस स्टोअर करून ठेवू शकता. आय होप आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.